महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचं पाणी घरं आणि दुकानांमध्ये शिरलं होतं. या पुरामुळे महाडकरांचं मोठं नुकसान झालंय. महाड पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारपासून अन्न पाण्याचं वाटप सुरू केलं आहे. पुराचं पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झालंय. सर्व काही भिजून वाहून गेलं असल्यानं दोन वेळची भूक कशी भागवावी या विवंचनेत पूरग्रस्त आहेत. हे ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग दुसऱ्या दिवशीही महाडचा दौरा केला आणि तेथील नागरिकांना तयार अन्नाची पाकिटं आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. गुरुकुल शाळेत हा मदतीचा कॅम्प लावण्यात आला आहे. तसेच नागरिकांच्या घरातील आणि व्यापाऱ्यांच्या दुकानातील चिखल काढण्यासाठी दोन टँकर अहोरात्र फिरत आहेत. यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, युवा नेते वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट महेश मोहिते, सरचिटणीस बिपिन महामुंडकर, राजेश मापारा, अक्षय ताडफळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते. आणि विशेषत्वाने महाड शहरामध्ये जे पुराचं पाणी घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे जवळपास महाड शहरातला सर्व तळमजला, या तळमजल्यातील जवळपास सर्वच घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाड शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे. घरांची नुकसान झालेली आहे, दुकानांची नुकसानी झालेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना सहकार्य करण्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणभाऊ दरेकर यांच्या सोबतीनं गिरीश महाजनजी आणि आमदार निरंजन डावकरेजी हे जवळपास 22 तारखेला संध्याकाळपासून या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत आणि या सगळ्या परिसरातल्या लोकांना कशी मदत करता येईल, तळीयेच्या ठिकाणी दरड कोसळली आहे तिथं जाणं किंवा अन्य या सगळ्या परिसरामध्ये जाणं हे सगळं ते करत आहेत. आता ही खेड आणि चिपळूण या परिसरामध्ये गेलेले आहेत. तर त्यांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आता या परिसरातल्या लोकांना तयार केलेलं अन्न हे आम्ही येत्या शनिवारपर्यंत आम्ही इथून देणार आहोत आणि म्हणून या दृष्टिकोनातून ही सज्जता केलेली आहे. या सगळ्या परिसरातल्या लोकांच्या मदतीच्या दृष्टिकोनातून अनेक हात पुढे येत आहेत. आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की आपण सगळ्यांनी धान्यरूपाची मदत असेल, पाण्याची मदत असेल आणि त्याचबरोबर कपड्याची मदत असेल, जी जी मदत करता येणं शक्य आहे ती मदत करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती.